दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. तानाजीराव पाटलासारखे खंबीर कार्यकर्ते माझ्याबरोबर असल्यामुळं मला पराजयाची बी कधी भीती वाटली नाही. माणसं मतं खेचून आणणारी बी असतात. तानाजीरावांचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाचं मतं खेचून आणणारा हा कार्यकर्ता नाही, माणसांचं मनं खेचून आणणारा हा कार्यकर्ता आहे. मी मुलाप्रमाणे सांभाळतो, त्या वेळेला कधी रुसतो म्हणजे प्रचंड रुसतो. राज्याचे नेते आणि आपल्या राज्याचे नगरविकास मंत्री माननीय आमदार एकनाथराव शिंदेसाहेब, गृहराज्यमंत्री शंभूराजे, तरुण खासदार धैर्यशील मानेसाहेब, नितीन बानुडे पाटीलसाहेब, आनंदराव पवार, संजय विभूते, आपले शेजारचे सहकारी शाजीबापू, जरा माफी मागतो, तुमच्याच भाषेत सांगायचं तर इथनंच दंडवत घालतो. स्टेजवरील सर्व नेते, कार्यकर्ते, समोर बसलेले तानाजी पाटील अध्यक्षांना अक्षरशः घडवणारे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, मला 2 मिनिटं बोलायला वेळ दिला आहे. खरं बघायला गेलं तर माझी अशी पंचायत झाली आहे, 2 मिनिटात प्रश्न काय मांडायचे, तानाजीरावांच्यावर काय बोलायचं आणि शिंदेसाहेबांच्यावर काय बोलायचं अशी माझी परिस्थिती आहे. साहेब, मी राजकारणामध्ये या मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभा राहिलो. 90 सालापासून मी 7 विधानसभेच्या निवडणुका केल्या. जय पराजय माझ्या नशिबात होता आणि मला मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की तानाजीराव पाटलासारखे खंबीर कार्यकर्ते माझ्याबरोबर असल्यामुळं मला पराजयाची बी कधी भीती वाटली नाही. माणसं मतं खेचून आणणारी बी असतात, पण तानाजीरावांचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाचं मतं खेचून आणणारा हा कार्यकर्ता नाही, माणसांचं मनं खेचून आणणारा हा कार्यकर्ता आहे. गेली अनेक वर्षाचं म्हणजे आता माझे त्यांचे संबंध मी मुलाप्रमाणे सांभाळतो, त्या वेळेला कधी रुसतो. रुसतो म्हणजे प्रचंड रुसतो. पण ते लटका राग असतो आणि रुसतो म्हणजे एखादं पदासाठी रुसत नाही, हे त्यातलं विशेष महत्त्वाचं आहे. त्यानं एखादं काम सांगितलं आणि त्या कामामध्ये जर मी यशस्वी झालो नाही, आता ते तानाजीरावांना मी घेऊन मंत्रालयात मी स्वतः फिरायला काय लागलो आहे, त्यांना मी कळलं पाहिजे की आमचं काय चालतं आहे का नाही तिथं. अशा कारणामुळं एखाद्या वेळेला असे प्रसंग येतात. पण अत्यंत जीवाभावाचा, पण अध्यक्ष हा माझ्या जीवाभावाचा नुसता कार्यकर्ता नाही, त्या समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जीवाभावाचा तो कार्यकर्ता.
कुणाला आता मगाशी सुहासनं त्याच्या भाषणामध्ये सांगितलं की कोविडमधलं संकट झालं, पण काही संकट असे तिथंच न सांगण्यासारखे आहेत. तर ते एखाद्या वेळेला माणूस सांगोला तालुक्यात अडचणीत आला तर रात्रीची गाडी काढणार, तिथं जाऊन ते सगळं मिटवणार, त्याला गाडीत आणून घरात सोडणार आणि मग घरी येणार. असे अनेक प्रसंग आहेत. मी अशा एका सहकारी माझ्या सगळे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि आम्ही असं ठरवलं की वाढदिवस साजरा करायचा, पण अध्यक्ष नाही म्हणते. म्हटलं तुम्ही कामाला लागा, पाहुण्याचं माझ्यावर सोडा आणि त्या अध्यक्षाचं बी माझ्यावर सोडा. अध्यक्ष नाही आले तर वाढदिवस कसा साजरा करायचा ते आपण बघू म्हणलं. आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे, पण साहेब मला पुन्हा लक्षात आलं आणि मनात भीती वाटायला लागली की पुन्हा गडी रुजतो का काय. कारण 13 तारीख तुमच्या जीवनामधला अत्यंत मोठा क्षण आहे आणि कार्यक्रम आपण 12 तारखेला घेतो. मी लोकांना मुद्दा म्हणून सांगतो, कार्यकर्त्यांना आम्ही निमंत्रण द्यायला सगळे कार्यकर्ते मिळून त्यांच्या दरे गावात गेलो आणि दरे गावामध्ये गेलो तर त्यांच्या कौटुंबिक घरामध्ये कार्यक्रम होता. कौटुंबिक कार्यक्रमाच्या वेळेला जातून वेळ देऊन आणि 5 मिनिटात त्यांनी सांगितलं मला अडचण आहे पण त्यातनं मी 100% येतो. आणि त्यांनी ते शब्द मला सकाळपर्यंत ते हेलिकॉप्टर त्यावर राहुलने सांगितलं की आम्ही निघालोय, म्हणल्यावर माझा जीवाजीव आला, नाहीतर काय घाटाच्या खाली पुन्हा यायची शक्यता कमी होती. अत्यंत जीवाभावाचा कार्यकर्ता, सर्वसामान्य प्रश्नाचे तड लावणारा दुसरं साहेब वैशिष्ट्य असं आहे, या तालुक्यातली खडानखडा माहिती, कुठला रस्ता कुठं आहे, पादरतळा कुठं करायला पाहिजे, गावतळ काय पाहिजे, बंधारा कसं कुठं करायला पाहिजे. म्हणजे माझं निम्मं काम या तालुक्यातलं ते स्वतः आमदार म्हणून करण्यापैकी काम करत असताय त्यांना सगळे प्रश्न सोडवायचा प्रयत्न होतोय. साहेब माझी विनंती आहे, 2 मिनिटात मी या तालुक्याची पार्श्वभूमी सांगतो. अत्यंत दुष्काळी भाग असलेला भाग, पिण्याच्या पाण्यासुद्धा टँकरची संख्या फक्त मोजायची, लांबचा काळ नाही. 4-4.5 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं असतं तर 60 टँकर 70 टँकर या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी लागले असते. अशा दुष्काळी भागामध्ये पाणी आल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये माणसं माताडी कामगार म्हणून, गिरणी कामगार म्हणून मुंबईला जात होते. गोदीमध्ये आधुनिकता आली, माताडी बंद झालं, गिरण्या बंद झाल्या, काही माणसांचं नशीब चांगलं, कष्टाची जिद्दीची तयारी ठेवली, ते सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये गेली. साहेब या मतदारसंघामध्ये खानापूर तालुक्यातली 4 लोकांनी दुबईला दुकान काढली. अशी कष्टाळू माणसं आहेत. पाणी आल्यानंतर, पाणी यायच्या अगोदर इथं डाळिंबाचं पीक मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्या डाळिंबाच्या पिकामध्ये चांगले पैसे मिळवायचा प्रयत्न त्यांनी केला. पाणी आल्यावर त्यामध्ये क्षेत्र वाढलं, पण रोगाचे पण प्रकार अनेक झाले. एकदा तेले आला, पुन्हा मर रोग आला. आता म्हणजे त्या रोगामुळं माणसांच्या मध्ये इंग्रजीचं ज्ञान सुद्धा वाढायला लागले. आता रोग आलाय ते पिनहोल म्हणून आलाय, म्हणजे ते पिनसारखं होल पडतंय आणि झाड वाळतंयच. माझी आपणाला साहेब विनंती आहे की मुंबईला गेल्यानंतर कृषीमंत्र्यांना सांगून एक बैठक लावून या पिनहोलवर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. सगळी शेती आणि डाळिंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे. मधल्या काळात चांगल्या बागा होत्या, त्या पैशामध्ये
तुम्ही यायच्या अगोदर मला थोडा वाद सोडवावा लागला. वाद काय? तर 9-10 गाड्या इंडीवर उभा राहिल्या आणि माझ्या गाडीत साहेब बसले पाहिजेत. आता वेळ असता तर म्हटलं 1-1 किलोमीटर सगळ्यात गाडीत बसवलं असतं. वेळ कमी आहे. मला सांगण्याचा महत्त्व हे आहे की माणसं जिद्दीची आहे, शेतकरी जिद्दीचा आहे, कष्ट करायला कमी पडत नाही. या सगळ्या संकट जर तुम्ही कमी केली, जर थोडंसं या रोगाच्या दृष्टीनं काही मदत झाली आणि पीक विम्याच्या दृष्टीनं संरक्षण मिळवायचा प्रयत्न झाला, तर फळबागाच्या दृष्टीनं हा मतदारसंघ राज्यामध्ये कॅलिफोर्निया होईल असं चित्र आहे. तर माझी विनंती आहे त्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये तुमचं सहकार्य आणि मदत व्हावी अशी माझ्या आग्रहाची विनंती आहे. दुसरं, तानाजीरावांनी काही सांगितलं तर साहेब माझं मी राजकारणामध्ये काही आज आमदार झालेलं नाही. मी तुम्हाला कधी कालच्या वेळेला सुद्धा काय मला मंत्री करा म्हणून सांगितलेलं नाही. माझा ते स्वभाव नाही. मी असं मानतो की समय के पहिले किस्मतचे ज्यादा कुछ नाही मिलता. आणि मला वाटतं मला परमेश्वरानं या पदापर्यंत जायचं लक्षण दिलेलं आहे. ह्याच्या पुढं तुझं काम नाही असं सांगितलेलं आहे. आणि मला आयामध्ये मी अत्यंत आनंदी आणि सुखी आहे. माझी एवढी विनंती आहे की साहेब पदापेक्षा सुद्धा मला राजकारणामध्ये किंवा श्रेय घ्यायच्या दृष्टीने मला बोलायचं नाही, पण पदासाठी तुलना करायच्या दृष्टीने मी फक्त थोडा खुलासा करतो की कुणी टेम्पूचं श्रेय घ्यायचं घेऊ द्या न घेऊ द्या माझी काय तक्रार नाही. सगळ्यांच्या श्रेयामुळंच या लोकांना पाणी मिळालं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की राहिलेली आता मतदारसंघातली 38 गावं पाण्याखाली आलीत की या मतदारसंघामधलं साहेब एकही गाव त्याच्या वेशीतनं कृष्णा नदीचं पाणी जात नाही असं एकही गाव राहत नाही. साहेब मंत्री झाल्यानंतर कधीतरी माजी मंत्री होतो, पण हे जे काम केलेलं आहे हे कोणीही पुसू शकत नाही. एक आणि दुसरी गोष्ट आहे की माणसांच्या हृदयावर आपण जाऊन स्थान मिळवलेलं असलं तर मला बाकीच्या कुठल्या पदामध्ये महत्त्व नाही. माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला पक्षाचे नेते उद्धव साहेबांना आहे की आम्ही स्वतः चिडतो रागवतो, पण मतदारसंघामधल्या कामाच्या दृष्टीनं जर काय अडचण झाली तर माझी साहेब आत्ताच तुम्ही बसला इथं तोपर्यंत 100 रुपयाचा स्टॅम्प आणायला लावतो आणि 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देतो की मला मंत्री कुठलं महामंडळसुद्धा नको आहे. पण मतदारसंघामधल्या जी आमची इच्छा आहे, जे विकासाच्या दृष्टीनं या तालुक्याचं या मतदारसंघाचं जे मॉडेल करायचं ठरवलेलं आहे आम्ही, त्यामध्ये तुमची शक्ती आमच्या मागं उभं राहावी अशी माझी आग्रहाची विनंती आहे. मी जाता जाता एवढीच विनंती, मला बरंच बोलायचं होतं पण वेळाभ्या मी बोलत नाही, पण जाता जाता एवढीच विनंती की एवढ्या मोठ्या तालुक्याचं ठिकाण आहे, शहर आहे, त्या शहरामध्ये सुद्धा मी मधल्या काळामध्ये प्रयत्न केला नगर परिषद व्हावी या दृष्टीनं, पण नगर परिषद करायला काय ते तांत्रिक अडचणी यायला लागल्या. पण मला वाटतं साहेब नगर परिषदेचं जरी तांत्रिक अडचणी येत असल्या तर सध्या नगर पंचायत तुम्ही करावी ही घोषणा आजच करावी असं मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि दुसरी विनंती अशी आहे की इतर नगरपंचायतींनी हे नगरपंचायत होईल त्यावेळेला वेगळा आहे. ही तालुक्याचं ठिकाण आहे, संस्थान काळातलं गाव आहे, त्यामुळं विकासाच्या दृष्टीनं सुद्धा फार मोठा निधी द्यावा लागेल. मला खात्री आहे की मी आकडा तुम्ही सांगा म्हणणार नाही, कारण आकडा तुम्ही सांगितला तर कदाचित मुंबई गेल्यावर जास्त वाढला असता असं होईल. त्याच्यापेक्षा तुम्ही तुम्हाला लागेल एवढा निधी देऊ एवढं आश्वासन या निमित्तानं द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझी साहेब एवढीच विनंती आहे की कृषी मंत्र्यांच्याकडे बैठक घेऊन या डाळिंबाचा प्रश्न सोडवावा, या शहराचे विकासाचे काय असतील ते प्रश्न सोडवावे,
आणि दुसरी गोष्ट आहे साहेब, आम्हाला आम्हाला पदं नसली, आता मला पदं असं का नाही, आमच्या कुठल्याच कार्यकर्त्याला काहीच पद नाही, साधी कसली कमिटी पण नाही आम्हाला, पण कार्यकर्ते काय साधं ऑनरेरी मॅजिस्ट्रेट आम्ही 5-7 वर्षात बघितला नाही कसला ऑनरेरी मॅजिस्ट्रेट आमच्या कार्यकर्त्याला. पण आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला सन्मानाची वागणूक मात्र मिळावी, आणि ज्या कारणासाठी आम्ही या राजकारणामध्ये आलो आहे, समाजकारणामध्ये आलो आहे, त्या जनतेचा सन्मान जर राहिला नाही तर ती गोष्ट आम्हाला कटकणारी आहे. साहेब माझी विनंती आहे, तुम्ही विट्याला अत्यंत भरघोस निधी दिलेला आहे, कामं जरा आता 15 दिवसात पुरी होत आहेत, लोकार्पण सोहळा करायचा कार्यक्रम घेणार आहे. माझी विनंती आहे की जसं भरघोस निधी तुम्ही विट्याला देण्याच्या दृष्टीनं सहकार्य केलं, त्याच्यापेक्षा जास्त निधी या आटपाडीमध्ये देऊन या लोकांना आटपाडी शहर हे सांगली जिल्ह्यात 1 नंबरचं शहर करायच्या दृष्टीनं सहकार्य करावं असं मी आपणाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा तानाजीराव पाटलांना भावी जीवनाच्या दृष्टीनं, आता वाढदिवस म्हटलं की 100 वर्ष जगा, 150 वर्ष जगा, मी काय साधू महाराज नाही शाजी बापू, त्यामुळे मी शुभेच्छा देताना एवढंच सांगेन, जे परमेश्वराने तुम्हाला आयुष्य दिले ते या सर्वसामान्य बसलेल्या माणसांच्यासाठी निरोगी आणि उत्तम आणि शक्तीचं आयुष्य जावं एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराज.